स्टारबक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. मतदान केल्यानंतर खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅटचा वापर होणार. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक निवडणुकीमध्ये वापर करण्यात येत असलेले ईव्हीएम मशीन व त्यावर दिलेले मतदान अधिक विश्वासार्ह होण्यासाठी या मशीन सोबत व्हीव्हीपॅट नावाचे मशीन लावण्यात निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर प्रत्यक्षात मशीन कसे काम करते याबाबत प्रसिद्धी व जनजागृती मोहीम यंत्रणेतर्फे राबविली जात आहे. मतदारांना या मशीनाबाबत जागरूक करणे असा या मोहिमेचा हेतू आहे. किंवा मत दिलेलं आहे पण मत प्रत्यक्ष वेगळ्या एबीसीलाच जात आहे. असं जे काही एक थोडासा मतपरिवर्तन असायचं तसं काय होऊ नये, तुम्हाला तुमच्या मताची खात्री असावी म्हणून हे व्हीव्हीपॅट प्रकारचं जे मशीन आहे तर ते तयार केलं गेलेलं आहे. आणि हे मशीन बनवलंय परंतु कसं आहे, जसं ईव्हीएम नवीन आलं त्यावेळेस त्या ईव्हीएमचे त्यामुळे ह्या खरं तर राजकीय पक्षांची बैठक आपण या ठिकाणी बोलवलेली आहे. परंतु चौथा जो आमचा स्तंभ आहे त्या स्तंभाला जर माहिती नसेल तर स्तंभ आमची जी माहिती आहे ती खालपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकणार नाही. म्हणून ह्या स्तंभाला सुद्धा लोकशाहीच्या जे चौथे आहे ते आम्ही या ठिकाणी आज खास करून आमंत्रित केलेलं आहे. तर थोडक्यात आपल्याला आम्ही ट्रेनिंग देतोय असं समजा. आपल्याला हे यंत्र घेऊ शकतो नाही असं नाहीये, पण म्हणजे काय एखादी मशीन बिघडू शकते बरोबर आहे. परंतु बिघडणे आणि मशीनची भेद आणि हे जगाला मान्य केलेलं आहे. रामटेक उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे यांना दालनात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट संदर्भात प्रसिद्धी व जनजागृती मोहीम अंतर्गत दिनांक 2/1/2019 रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. मतदाराच्या संपर्कात येतं बरोबर आहे. तर ह्याला म्हणायचं बॅलेट युनिट, म्हणजे ह्याच्यावर मतपत्रिका असते आपली आणि ह्या मतपत्रिकेवरनं आपण प्रत्यक्ष मतदान करतो. समजा तुम्हाला वाटलं इथं मत द्यायचं इथं देतो, इथं द्यायचं इथं देतो. जेवढे उमेदवार असतील तेवढी बटन असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त एक कशाचं असतं जास्त, आता पूर्वी नव्हतं असं नोटाचं एक बटन जास्त असतं. तर हे बॅलेट युनिट आपण म्हणतो आणि त्याच पद्धतीने आता हे मशीन वाढलं जातं. तर हे जे आहे हे व्हीव्हीपॅट मशीन आहे. तर ह्या व्हीव्हीपॅट मध्ये मशीनमध्ये जर आपण बघितलं तर थोडक्यात टेक्निकली थोडं सांगायचं म्हटलं तर इथं बॅटरीचा सेक्शन आहे बॅक साईडला. हा बॅटरी सेक्शन आहे बंद आहे ना. कुठं बटन कुठं हे जे आहे ते मशीन जे केलेलं आहे आपण ते याच्या थ्रू केलेलं आहे. कशाच्या तर कंट्रोल युनिट ह्याला ह्या मशीनला जोडलेलं असतं लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे जे आहे ते इथं जोडण्याची व्यवस्था आहे. कनेक्शन कंपार्टमेंट आहे, हे बॅटरी कंपार्टमेंट आहे खालचं आणि त्याचबरोबर आणि इथं प्रिंटिंग होतं प्रत्यक्षात बरोबर आहे. त्याच्यामुळं त्याचा एक कंपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर हे दिसणार आहे आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आता हे सगळं सील असणार आहे त्यावेळेस. आता आपल्याला दाखवतोय म्हणून ओपन आहे. तर ह्या ठिकाणी चिठ्ठ्या पडणार खाली आणि ह्या जे चिठ्ठ्या पडलेल्या आहेत या चिठ्ठ्या तुम्हाला मोजून दाखवता येतात. जर समजा कोर्टामध्ये काही ऑब्जेक्शन आलं काय आलं तर कुणाला किती मतं पडली त्यावेळेस त्या चिठ्ठ्या काढल्या जातात आणि मग त्या मोजल्या जातात. अशी यातली कन्सेप्ट आहे. थोडक्यात बिल कसं तुमचं निघतं तसं यातलं बिल प्रिंट होणार आणि त्यात पडणार. पण हे सील असणार हे कोणाला काढता येणार नाही आणि हे तसंच स्टोअर होणार शेवटपर्यंत. तर अशी ही जी व्यवस्था आहे एकंदरीत दिसेल हा. आता जेव्हा तुम्ही मतदान अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.